लगेच तोंडावर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता आजी माजी आमदारांनी आणि काही हौस्या गौस्यांनी मतदारांशी भेटीगाठी सुरू केल्या, तर ज्यांच्याकडे काही पदे आहेत त्यांनी चक्क कुदळ हातात घेऊन भूमिपूजनाचा धुमाकूळ लावला. कामे मंजूर असो की नसो, नागरिकांची दिशाभूल करणे सुरू झाले आहे. आणि अशातच आज रामटेक तालुक्यातील कांद्री ग्रामपंचायत अंतर्गत कांद्री माईन, हिवरा बेंडे आणि बोंद्री या भागात पांधन रस्ते मंजूर असल्याची बतावणी करीत या भागाचे माजी आमदार आणि महाराष्ट्र खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल यांनी बॅनर लावून तसेच आपण काम आणल्याची माहिती देऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला. विशेष म्हणजे याची कोणतीही कल्पना गावातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना नव्हती. त्यांनी आपले 4-2 कार्यकर्ते घेऊन हा गाजावाजा करण्याचा प्रयत्न केला, परंतु स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध केल्याने त्या आपल्या पायी परत जावे लागले. 15 वर्षे या भागाचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार आशिष जयस्वाल यांच्यावर अशी वेळ आली आहे हे त्यांचे दुर्दैवच असे बोलले जात आहे. एक विशेष बाब म्हणजे हिवरा बेंडे हे गाव कांद्री ग्रामपंचायत मध्ये येत असून आशिष जयस्वाल यांचे बॅनरवर हिवरा बेंडे ग्रामपंचायत लिहून असल्याने 15 वर्षे या भागाचे आमदार होते आणि सदर ग्रामपंचायत हे रामटेक पासून काही अंतरावर आहे. जर 15 वर्षे सत्ता उपभोगली तर त्यांनी हिवरा बेंडे हे कोणत्या ग्रामपंचायत मध्ये आहे याबाबत जयस्वालांना माहिती नाही, ही किती गंभीर बाब असल्याचा प्रश्न उपस्थितांनी उपस्थित केला. तर काहींनी हिवरा बेंडे ग्रामपंचायत कोठेतरी दाखवून द्यावी असे आव्हानही केले. यावेळी कांद्री ग्रामपंचायत मधील बोंद्री हे गाव सुद्धा हिवरा बेंडे ग्रामपंचायत मध्ये दाखवण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी अनेक प्रश्नांचा भडीमार केला असता ते चूक झाली असे म्हणून निघून गेले आणि त्यांच्या पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले. यावेळी सरपंच परमानंद शेंडे, उपसरपंच मंजित बहेलिया, ग्रामपंचायत सदस्य विक्की देशमुख, प्रवीण खरडे आणि सामाजिक नागसेन भरणे, प्रेस फोटोग्राफर शुभम दोंदलकर, देवेंद्र मडावी, नंदकिशोर रंगारी, दिनेश कुंभरे, कमल जमखुरे आणि इतर मंडळी उपस्थित होते. त्याची माहिती त्यांनी ठराव आणल्यामुळे त्यांना दिली. मला असं अपेक्षित होतं की तुमचे मेंबर आणि तुम्ही ग्रामपंचायत म्हणजे एकच असेल, मला माहीत नव्हतं की तुम्ही आपापल्या तुमच्यातल्या काही घडामोडी आहे. काही हरकत नाही, तरी मी आता त्यानंतर सर्व ग्रामपंचायतच्या सरपंचाला ॲडव्हान्समध्ये पत्र देतो. ठीक आहे. अध्यक्ष आशिष जयस्वाल यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम मौजा कांद्री बोंद्री हिवरा येथे पार पडला, परंतु त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं कोणत्याही प्रकारचं आमंत्रण किंवा घटक ग्रामपंचायतला कोणत्याही प्रकारची भूमिपूजनाची पूर्वसूचना किंवा कोणत्याही प्रकारचं पत्रव्यवहार न करता त्यांनी लपून चुरून हा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला. म्हणण्याचा अर्थ असा की त्यांनी विकासकामाचं भूमिपूजन नव्हे तर त्यांनी आपलं फक्त राजकारणाचं भूमिपूजन इथून केलेलं आहे. ठीकच्या वेळी ते सांगावंसं वाटतं, कारण की त्यांना विकास कामाचे भूमिपूजन करायचे असतं तर त्यांनी संपूर्ण ग्रामपंचायतला कळवून आणि संपूर्ण ग्रामपंचायतच्या सदस्यांना सरपंचांना पत्र पाठवून नोटीस पाठवून त्यांना त्या कामाची माहिती करून दिली असती आणि सर्व ग्रामपंचायतला एकत्रित घेऊन भूमिपूजन केले असते. परंतु खनिकर्माचे अध्यक्ष आशिष जयस्वालजी यांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता केलेले काम हे बेकायदेशीर आहे. त्यांनी ही चूक करून आम्हाला चूक झाली म्हणून माफी मागितली असं जरी असलं तरी आम्ही जरी माफ केलं असलं तरी बाकी लोक त्यांना माफ करणार नाहीत, कारण की त्यांनी आमच्याच डोळ्यात अंजन घातलं नाही तर इतर लोकांच्या डोळ्यात अंजन घातलेलं आहे. करिता की भूमिपूजनाचा कार्यक्रम त्यांनी जो केलेला आहे हा बेकायदेशीरपणे कार्यक्रम त्यांनी राबवला आहे आणि यापुढे अशी चूक होणार नाही अशी त्यांनी समोर भविष्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे. रामटेक विधानसभा निर्वाचन क्षेत्र या क्षेत्रातील माजी आमदार ज्यांनी 15 वर्ष या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, परंतु त्यांना हेच माहिती नाही की ते कुठकुठल्या ग्रामपंचायती येतात आणि कुठल्या ग्रामपंचायती येत नाही. त्यांनी त्यांच्या बोर्डवर फलक बनविलेला आहे पांधन रस्त्याचा, तो पांधन रस्ता आणि गट ग्रामपंचायत
हिवरा बेंडे या नावाची ग्रामपंचायत रामटेक तालुक्यात आजपर्यंत कुठेच आढळलेली नाही आहे. म्हणून मला हेच म्हणायचं आहे आमदार साहेबांना, माजी आमदार आसिजी जयस्वाल यांनी मला हिवरा बेंडे ग्रामपंचायत दाखवावी व कुठल्या क्षेत्रामध्ये येते ते गाव मला दाखवावं. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी शुभम डोंदलकर, मनसर, रामटेक. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवा दरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह.